परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो 7 डिसेंबर 1908 मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देगलूर लाड चिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे. श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे. परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली 100 पत्रे आहेत. स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत. काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत. प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे. एवंच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत. सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही. साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात श्रीधर स्वामींची शतपत्रे. परमहंस श्री श्रीधर गुरुवर परमहंस श्री श्रीधर गुरुवर परमहंस श्री जय जय रघुवीर समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक 44 श्री शंकर पंडित सज्जनगड यांना पत्र. श्रीराम समर्थ चिरंजीव शंकर पंडितास आशीर्वाद. बाळ, तुझे पत्र वाचले. प्रथम तुला कळवावे म्हणून काही वाटत असल्यास ते हे की मला तुझ्याबद्दल वेगळी भावना झाली नाही. तुझ्यावरचे तिळमात्रही प्रेम कमी झाले नाही. दिनकरला लिहिलेल्या पत्रातही तुझ्याबद्दल माझे मत वाईट झाले आहे असे कोणत्याही शब्दाने दिसून येणार नाही. मानवी मनाचे लक्षण लोक काहीतरी सांगून कोणाविषयी तरी गैरसमज उत्पन्न करतात. हा समाजात येणारा अनुभव प्रथमावस्थेच्या साधकावर होणारे त्याचे दुष्परिणाम यांचाच उल्लेख केला होता. तू लिहिल्याप्रमाणे मुळात काही नसताना कल्पनेच्या घोटाळ्यामुळेच केवळ कसल्या तरी भावना मनुष्य करून घेतो. असो, जे झाले ते झाले. तुझ्याबद्दल माझे मत उत्तमच आहे. तुझ्यावरचे वात्सल्य आहे तसेच आहे. आता मात्र मागच्याचा विचार मनात आणूच नको. जसे काही हे मुळी झालेच नाही अशी तुझ्या मनाची स्थिती राहू दे. कोणाशीही कामाशिवाय अधिक बोलणे चालणे ठेवू नये. आपल्या अभ्यासाचा वेळ तितका व्यर्थ जातो म्हणून 2 वाक्यांचे 4 शब्दातच बोलून मोकळे व्हावे. तुझे आणि चिरंजीव जोशींचे
अशी दोन्ही पत्रे माझ्याकडे आलेली आहेत. तुझे पूर्वीचे पत्र वाचून आता ते सर्व दोघांनीही विसरून गेले आहे असे मी मानले व उत्तराची तशी काही आवश्यकता नाही असे लिहिले असल्यामुळे उत्तर पाठविले नव्हते. जोशीच्या पत्राला देखील उत्तर पाठविले नाही. निकडीच्या पत्रांना उत्तरे लिहित होतो. जोशींलाही त्याच्यापूर्वी आलेल्या दोन पत्राचे उत्तर लिहून नंतर पत्र लिहून पाठवीन. चातुर्मास्यात कोणते नियम पाळावेत म्हणून त्याने प्रश्न केला आहे. नियमातच आहा, वेगळे नियम कशाला हवेत? लक्ष्मीनारायणाने तुझे पहिले पत्र देऊन सांगितले की आता आमच्या मनात काही नाही, तो प्रेमाने बोलतो. लक्ष्मीनारायणानेही झाल्याबद्दल शिक्षा करून घेतली आहे. एकंदरीत कसली तरी विरुद्ध भावना न धरता सर्व प्रेमाने असा, आनंदाने साधन करा. कशातच अभ्यासाव्यतिरिक्त वेळ अधिक घालवू नका. एका शेराचा रतीब लावून देण्यास सांगितले आहे. दूध घेत जा. मधुकरीचे अन्न पवित्र असते. एक वेळ कसेही जेवावयाचेच. जेवण टाकू नकोस. भूक साधनेमुळे व वयोमानाप्रमाणे लागतेच, ती मारू नये, पुढे त्रास होतो. एका गाईचे दूधच पातळ असते आणि नवीन व्यालेल्या तर सर्वच गाईंचे दूध पातळ असते. दाट दूध असलेल्या गाईचे एक दिवस आणि पातळ दूध असलेल्या गाईचे एक दिवस दूध मिळाले म्हणजे मनात तशी शंका येणे स्वाभाविक आहे. अशा क्षुल्लक विचारात आपल्या साधनाचा एक क्षणही वाया दवडू नये. अभ्यासात प्रगती होत चाललेली वाचून आनंद झाला. मला तुझ्याबद्दल आहे तेच वात्सल्य कायम आहे. कसलाही गैरसमज करून घेतला नाही. तसे काही मनाला लावून घेऊ नकोस. अभ्यास कर. अभ्यासाचा एक क्षणही इतर वायफळ विचारात घालवू नको. तुम्ही सर्वच सद्गुणांच्या आदर्श व्यक्ती व्हा. खूप अभ्यास करून पूर्णत्वाची प्राप्ती करून घ्या. एकमेकात कुठेच दुजाभाव न ठेवता सर्वही प्रेमाने असा. मी भूक लागली म्हणजे थोडे फराळाचे घेतो. प्रकृतिमानाप्रमाणे बदल करतो. 2-3 महिने देहाचे स्वास्थ्य तितकेसे ठीक नव्हते. अजूनही प्रकृती हातोटीत आली नाही. अनुकूलतेप्रमाणे तसा थोडा आहारात फरक करतो. श्रीधर. ओम श्रीधराय नमो नमः. श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमः. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परशिवमूर्ति नरहरियति वर. परशिवमूर्ति नरहरियति वर. निरुतवु भजि पालिसुदेवा. निरुतवु भजि सुवे पालिसुदेवा. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. करुणा